तर शिंदे सरकार 19 फेब्रुवारी पर्यंत सुद्धा टिकणार असल्याचं अमोल मिटकरींनी वक्तव्य केलेलं आहे। नाना पटोले हे महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यक्रमात बोलत होते। महाराष्ट्रामध्ये चाललेले हे जे सरकार आहे एकनाथ शिंदे आणि फडणवीसांचं हे सरकारच असंवैधानिक सरकार आहे। माननीय सुप्रीम कोर्टामध्ये डिस्क्वालिफिकेशनच्या बद्दलचं 16 आमदारांचं ते प्रकरण माननीय सुप्रीम कोर्टात चाललेलं आहे। 14 तारखेला त्याची तारीख आहे आणि मला आम्हाला अपेक्षा आहे की त्या दिवशी हा निकाल लागेल आणि शेड्यूल 10 प्रमाणे त्या 16 आमदारांचं डिस्क्वालिफिकेशन त्याच्यामध्ये तय आहे आणि त्या पद्धतीचं होईल अशी अपेक्षा आम्हाला आहे आणि विश्वास आहे आम्हाला की ही शिवजयंतीसुद्धा हे सरकार पाहणार नाही। 19 फेब्रुवारीच्या पूर्वी महाराष्ट्रातलं शिंदे फडणवीस सरकार कोसळेल हे आता काँग्रेसचे प्रांताध्यक्ष नाना पटोले साहेबांनी सांगितलं।